नवांना कोशागिरी पौर्णिमा भूमिपूजन सोहळा या दिवसात शेतकऱ्यांसाठी पर्वणी असते. शिवारी मोकळी झालेली असतात. शेतकऱ्यांच्या घरात धान्याचा रास निर्माण होते. कोशागिरी पौर्णिमा निमित्त प्रत्येक शेतकरी रब्बी पिकांसाठी आपल्या राणामध्ये आऊत घालत असतो. शेतकरी नवीन अन्न कोशागिरी पौर्णिमा सादर करताना तसेच नव अन्न प्राशन करत असताना भूमिपूजन करत असताना शेतातून भाताच्या लोंब्या आणून त्यांचे घरी तोरण बांधून पूजन करतात. ग्रामीण भागात ह्या प्रथा अगदी जुन्या आहेत. आले सुगीचे दिवस, बळी राजा सुखावला असे दिवस सुरू असतात. राणातील पिके मोकळी झाल्यानंतर शेतकरी मात्र निवांत असतो. तर शेतकरी रब्बी पिकांसाठी आपल्या राणात पुढच्या पिकांसाठी शुभारंभ करत असतो. त्याला आपण कोशागिरी पौर्णिमा म्हणतो. न्यूज 14 मराठीसाठी उत्तम पाटील, राधानगरी, कोल्हापूर.